आता बघूया बल्लारपूर येथील बातमी. बल्लारपूर शहरातील अनेक वार्डात 26 एप्रिल पासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बल्लारपूर नगर परिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण यांच्यामुळे संतोषी माता वार्डात राहणाऱ्या गोरे नामक 80 वर्षे इसमाचा हातपंप वापरताना मृत्यू झाला. ही अतिशय गंभीर बाब असून बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार, महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी गुलगुलाम संघटनेचे अध्यक्ष राजू झोळे यांनी केली आहे. मागील 5 ते 6 दिवसांपासून बल्लारपूर शहरातील अनेक वार्डात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच तहसीलदार व महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असून नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे. अशातच पाणी मिळत नसल्याने एका 80 वर्षीय वृद्ध इसमाला बोरिंग हाताळताना जागीच मृत्यू झालाय. त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब असून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी राजू झोळे यांनी केली आहे. 26 तारीख पासून बल्लारपूर शहरामध्ये पाणी टंचाईचा मोठी पाणी टंचाई बल्लारपूर शहरातील सामान्य नागरिकांना पुढे जावा लागला. या पाणी टंचाईला दूर करण्यासाठी तालुका प्रशासन, तालुका तहसीलदार, नगर परिषदचे सीओ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी हे कुचकामी ठरले. काल 5व्या दिवशी संतोषी माता वार्डमधले 80 वर्षाचे वृद्ध ढोरे हे पाणी टंचाईमुळे काल बोरिंगवर पाणी भरता भरता त्यांचा करून अंत झाला. काल त्यांचा वाढदिवस होता आणि कालच त्यांचा 80व्या वाढदिवस आणि निधन फक्त पाणी टंचाईमुळे. ही पाणी टंचाई नेहमी बल्लारपूरमध्ये का निर्माण होते? मागच्या महिन्यात सुद्धा 10-12 दिवस पाणी टंचाई होती, नळ बंद होते आणि एवढ्या 83-84 डिग्री सेल्सिअसच्या उन्हामध्ये, रखरखत्या उन्हामध्ये पाणी भरण्यासाठी तरुणी गेली तरी त्यांना मोठ्या प्रमाणात चटके बसतात. परंतु काल एक 80 वर्षाचे ढोरेची हे पाणी भरता भरता निधन झाला. या निधनाच्या पाणी टंचाईमुळे झालेल्या निधनाचा दोषी कोण? तर तहसीलदार, नगर परिषदचे सीओ, पाणी पुरवठा अधिकारी आणि जिल्हा प्रशासन, पालकमंत्री साहेब, तुमच्या या विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईमुळे निधन झालं, या दोषीवरती कारवाई होणार का आणि परत अशीच पाणी टंचाई निर्माण होणार का याच्यावरती उपाययोजना करा. दोषी अधिकाऱ्यांवरती निर्बंध, योग्य ती कारवाई करा.